चुईल्या कविता झाल्या का पाठ करून? स्वानंदी ताई, काकू टाकून देतील का ग ती लापशी? कारण दूध नाहीच आहे त्यात. अगं नाही टाकणार, आणि त्यांना काही दूधच लागतं असं नाहीये. त्यांना ना काहीतरी गोड हवं असतं, आणि आपण बनवली की लापशी गोड. आणि तसंही बाबांना वास आवडलाय, ते लावतील बघ त्यांना प्यायला. काकू किती चिडल्या होत्या, मी तर घाबरूनच गेले होते. कारण आपल्या घरी एवढं चिडत नाही ना कोण. हा बाबा नाही का चिडत? काका चिडतो, पण तो नंतर समजावून सुद्धा सांगतो. आता त्या दिवशी नाही का मी 50 रुपयाची नोट घेतली होती, तेव्हा सगळे किती रागवले होते माझ्यावर. अगं बाबा तर मारायला उठले होते मला. तेव्हा काकांनीच समजवलं सगळ्यांना की मी चोरी नाही केली. एक 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 मिनिट, हे सगळं कधी झालं मला काहीच माहित नाही. अगं तू त्या दिवशी आली होतीस माहिती नीलदादा सोबत. काका आणि काकू संपदा ताईच्या घरी गेले होते फराळ द्यायला. हा ओ, म्हणजे तू उचललेस 50 रुपये? हो मीच, पण उचलले नव्हते. मला हवे होते आणि मला समोर दिसले म्हणून मी घेतले. हा फक्त न सांगता घेतले ना म्हणून थोडा गोंधळ झाला. जुईल्या, काहीही न सांगता घेणं म्हणजे काय माहितीये ना? हो माहितीये, आणि काकांनी मला ते चांगलंच समजवलंय. आता तू नको सांगूस मला.